नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाचवीची प्रश्नपत्रिका सोडून पाहणार आहोत. प्रश्न वाचतोय, पियुषने 35 किलोमीटर 700 मीटर प्रवास बसने व 48 किलोमीटर 500 मीटर प्रवास रेल्वेने केला तर त्याने एकूण किती प्रवास केला. तर मित्रांनो, या ठिकाणी एकूण किती विचारलं आहे म्हणून आपल्याला काय करावं लागणार आहे, बेरीज करावी लागणार आहे. म्हणून या ठिकाणी मी लिहितो आहे एका बाजूला किलोमीटर, या बाजूला लिहितो आहे मीटर. आता पहिला जो बसने जेवढा ज्याने प्रवास केलेला आहे ते लिहूया. बसने केलेला प्रवास आहे 35 किलोमीटर 700 मीटर. त्यानंतर रेल्वेने केलेला प्रवास लिहूया आपण 48 किलोमीटर आणि 500 मीटर. आणि एकूण प्रवास केला आहे म्हणून आपण काय करणार आहोत, याची बेरीज करणार आहोत. शून्य आणि शून्य शून्य, शून्य आणि शून्य शून्य, सात आणि पाच बारा, हत्साला एक, पाच आणि एक सहा, सहा आणि आठ चौदा, हत्साला एक, तीन आणि एक चार, चार आणि चार आठ. त्याने 84 किलोमीटर आणि 200 मीटर प्रवास एकूण प्रवास केलेला आहे. किती प्रवास केलेला आहे त्याने? 84 किलोमीटर 200 मीटर. पर्यायामध्ये शोधूया. हा, पर्याय क्रमांक चार, 84 किलोमीटर 200 मीटर. आता प्रश्न दुसरा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. प्रश्न दुसरा, 5 तास 35 मिनटे वजा 3 तास 45 मिनटे. आता पहा, वजाबाकी करायची आहे तास आणि मिनटांची. आपल्याला काय करायचे आहे? वजाबाकी करायची आहे. 5 तास 35 मिनिटे वजा 3 तास 45 मिनिटे. एका बाजूला लिहूया तास, एका बाजूला लिहूया मिनिटे. आता पहा, किती आहेत पहिल्यांदा तास? 5 तास 35 मिनिटे आहेत आणि 3 तास 45 मिनिटे वजाबाकी करायची आहे. पण मित्रांनो, या ठिकाणी 35 पेक्षा 45 मोठा आहे म्हणून आपण वजाबाकी करू शकणार नाही. म्हणून आपण काय करूया, इकडून एक हातचा घेऊया. एका तासातून इकडे मिनटे आली म्हणजे किती मिनिटे आली? 60 मिनिटे आली. त्याच्यामध्ये ही 35 मिनिटे आपण मिळवायचे आहेत. 5 तासामधून एक तास इकडे गेला म्हणून उरले 4. आणि यांची बेरीज करूया. आता शून्य आणि 5 5, 6 आणि 3 9, 60 आणि 35 यांची बेरीज केली असता मिळतात 95. आता 95 मधून आपल्याला 45 वजा करायचे आहे. 5 तून 5 गेला 0, 9 तून 4 गेला 5 आणि 4 तून 3 गेला 1. 1 तास 50 मिनिटे, 1 तास 50 मिनिटे. उत्तर पाहूया. 1 तास 50 मिनिटे. पहा, पर्याय क्रमांक 3. आता पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न पहिल्यांदा वाचतो त्यानंतर आपण सोडवणार आहोत. कोणताही प्रश्न आला परीक्षेत तर पहिल्यांदा तो व्यवस्थित वाचायचा आणि मग सोडवायचा. श्यामराव सकाळी 10:15 शेतावर गेले व सायंकाळी 6:45 घरी परतले. दुपारी जेवणासाठी 1/2 तास सुट्टी घेतली तर त्यांनी शेतावर किती तास काम केले? आता ते सायंकाळी किती वाजता आले ते पहिल्यांदा लिहून घेऊया. सायंकाळी 5 वाजता म्हणजे 5:45 ते घरी आले. पण याचं रूपांतर आपल्याला वजाबाकी करायचे आहे म्हणून 24 ताशी घड्याळात करूया. 5:45 म्हणजे 17:45 आणि ते किती वाजता गेले होते सकाळी? 10:15 म्हणून 10:15 गेले होते. आणि यांची वजाबाकी करूया म्हणजे एकूण किती वेळ ते शेतावर होते ते आपल्याला मिळेल. हे तास आहेत, हे मिनिटे आहेत. 5 तून 5 गेला 0, 4 तून 1 गेला 3, 7 तून 0 गेला 7, 1 तून 1 गेला 0. पण मित्रांनो, त्यांनी जेवणासाठी 1/2 तास सुट्टी घेतली होती. 1/2 तास म्हणजे 30 मिनिटे आपण या ठिकाणी वजा करूया. 0, 3 तून 3 गेला 0, उरले 7. तर त्यांनी किती तास काम केले? 7 तास काम केलेला आहे. पहा, पर्यायामध्ये आपल्याला मिळेल उत्तर, चौथा पर्याय. आता पुढील प्रश्न पहा, चौथा. 31 दिवसांच्या महिन्यात किती वार 5 वेळा येतात? तर जो महिना 31 दिवसांचा असतो
जो महिना 31 दिवसांचा असतो त्या महिन्यात 1, 2 आणि 3 तारखेचा वार हा 5 वेळा येत असतो, म्हणजे पहिले 3 वार 5 वेळा येतात म्हणून पर्याय क्रमांक 3। आता पुढील प्रश्न पाहूया। सुधीर आजारीपणामुळे 11 फेब्रुवारी 2016 ते 25 मार्च 2016 कामावर जाऊ शकला नाही, तर तो किती दिवस कामावर गेला नाही? तर आपण पहिल्यांदा फेब्रुवारीचे दिवस काढूया। फेब्रुवारीमध्ये आता हा जो 2016 साल आहे ते लीप वर्ष आहे, म्हणून तो फेब्रुवारीमध्ये आपण घेऊया। फेब्रुवारीमध्ये किती दिवस गेला नाही? 29 तारीख असते शेवटची, वजा किती तारखेपासून गेला नाही? 11 तारखेपासून गेला नाही, अधिक 1, कारण की पहिला एक दिवस आपण मिळवायचा त्याच्यामध्ये। 29 मधून 11 गेले, किती उरले? 18। 18 आणि 1, 19 दिवस तो फेब्रुवारीमध्ये घरी होता। आणि 25 मार्च महिन्यामध्ये 1 ते 25 मार्च म्हणजे 25 दिवस घरी होता। मग तो किती दिवस कामावर घरी होता बघा, 9 यांची बेरीज करूया। आता फेब्रुवारीमध्ये 19 दिवस, 9 आणि 5 14, 7 चाला 1, 2 आणि 1 3, 3 आणि 1 4, 44 दिवस तो कामावर जाऊ शकला नाही। पहा पर्यायामध्ये उत्तर आहे का, 44 दिवस। आता आपण पुढील प्रश्न पाहूया। पुढील प्रश्न अत्यंत सोपा आहे, प्रश्न 6वा। 1 रीम म्हणजे किती कागद? तर 1 रीम म्हणजे आपण पहिल्यांदा लिहून घेऊया, 1 डझन म्हणजे 12 कागद, 1 डझन म्हणजे 12 कागद, 1 डझन म्हणजे 12 कागद। तर 24 कागद, 24 कागद म्हणजे 1 दस्ता, 24 कागद म्हणजे 1 दस्ता। आणि 20 दस्ते म्हणजे 1 रीम, 20 दस्ते म्हणजे 1 रीम। आणि एका रीममध्ये किती कागद असतात बघा, 1 रीम बरोबर एका दस्त्यामध्ये कागद असतात 24, आणि एका रीममध्ये दस्ते असतात 20, म्हणजे 24 00 आणि 24 × 2 = 48, 480 कागद म्हणजे 1 रीम, 480 कागद, पर्याय क्रमांक 4। पुढील प्रश्न पाहूया। रामरावांनी दुकानातून 205 रुपये डझन दराने 5 डझन वह्या, 135 रुपये दराने 3 कंपास पेट्या आणि 245 रुपये दराने 5 पिशव्या खरेदी केल्या, तर त्यांनी एकूण किती रुपयांची खरेदी केली? तर आपण पहिल्यांदा वह्यांसाठी किती पैसे लागलेत ते काढूया। वह्या आता वह्या किती होत्या? 5 डझन होत्या, पण एका डझन वहीला होते 205 रुपये, अशा वह्या तर त्यांनी घेतल्या 5 डझन, म्हणजे 205 × 5, 5 5 25, 7 चाला 2, 5 00 0 आणि 2 2, 5 × 10, 1025 रुपये नुसते वह्यांनाच लागलेत। त्यानंतर काय घेतल्यात? कंपास पेट्या घेतल्यात। एका कंपास पेटीला किती लागले? आपण कंपास पेटीला कंपा म्हणूया इथे, 135 रुपयाला एक कंपास पेटी आहे, त्याने 3 घेतल्या आहेत, मग 3 कंपास पेट्याचे किती पैसे होतात पहा, 3 5 15, 7 चाला 1, 3 3 9, 9 आणि 1 10, 7 चाला 1, 3 1 3, 3 आणि 1 4, 405 रुपये लागले कंपास पेटीला। आता पुढे काय घेतलं आहे अजून? 245 रुपये दराने 5 पिशव्या। आता पिशव्या, 1 पिशवी होती 245 ला, अशा पिशव्या घेतल्या त्याने 5, मग किती रुपये लागले पहा, 5 5 25, 7 चाला 2, 5 4 20, 20 आणि 2 22, 7 चाले 2, 5 × 2 10, 10 आणि 2 12। आता काय करायची? बेरीज, 5 5 10 5 15, 7 चाला 1, 2 आणि 2 4 आणि 1 5, 4 2 6, 1 आणि 1 2, 2655 रुपये त्यांना एकूण लागली। पर्याय पहा,
पर्याय क्रमांक 4 2655 रुपये। आता पुढील आठवा प्रश्न पाहूया आपण। सुमनजवळ 500 रुपयांच्या 15 नोटा आहेत, 100 रुपयांच्या 35 नोटा आहेत, 50 रुपयांच्या 80 नोटा आहेत, तर तिच्याजवळ एकूण किती रक्कम आहे? तर 500 रुपयांच्या 15 नोटा म्हणजे 500 × 15। 500 रुपयांची रक्कम किती होते बघा, 1500, 1500, 1500, 1575। 500 रुपयांच्या नोटांचे झाले 7500 रुपये। 35 नोटा 100 रुपयांच्या 35 नोटा आहेत, मग 100 × 35, 35 000, 35 000, 35 × 35। 100 रुपयांच्या नोटांचे झाले 3500 रुपये। 50 रुपयांच्या 80 नोटा म्हणजे 50 × 80, शेवटचे 2 शून्य तसेच लिहिले आणि 8 × 45 हे झाले 4000 रुपये। तर एकूण किती रुपये आहेत त्याच्याकडे पहा, 0 × 0 = 0, 0 × 0 = 0, 5 × 5 = 10, 7 × 1 = 1, 7 × 3 = 10, 10 × 4 = 14, 14 × 1 = 15। तिच्याकडे झाले 15000 रुपये। किती पैसे झाले तिच्याकडे? 15000। बघा पर्याय क्रमांक 3। पुढील प्रश्न पाहूया। अरुणाने बाजारातून 35 रुपये किलोग्रॅम दराने 15 किलोग्रॅम वांगी आणली व ती सर्व 610 रुपयाला विकली, तर या व्यवहारात तिला नफा किंवा तोटा किती रुपये झाला? पहा प्रश्न पूर्ण एकदा। अरुणाने बाजारातून 35 रुपये किलो दराने 15 किलो वांगी आणली, मग आपण खरेदी किंमत लिहूया इथं। 1 किलोला 35 रुपये, वांगी आणली 15 किलो, किती रुपये झाले? 15×5 = 75, 7 × 7 = 7, 15×3 = 45, 45×7 = 52, 525 रुपये झाली तिची खरेदी। आणि विक्री कितीला विकली तिने सगळी वांगी? 610 रुपयांना विकली, 525ला घेतली आणि 610ला विकली, म्हणजे तिला काय झाला इथे? नफा झाला आहे। नफा किती झाला आहे? मग 610 + 525 एवढा नफा झाला आहे। 10 × 5 = 5, 5 उरले, या ठिकाणी 0 उरला, 7 घेतला, 10 × 2 = 8 उरले, 5 × 5 = 0 उरला, तर तिला नफा झाला 85 रुपये। तिला नफा किती झाला आहे? 85 रुपये आपण या ठिकाणी लिहूया, 85 रुपये तिला नफा झाला आहे। पुढील प्रश्न पाहूया आपण। आता पहा पुढील प्रश्न। सुरेशने एक मोटर सायकल 37,700 रुपयांना घेतली, तिच्यावर 7,500 रुपये खरेदी खर्च केले आणि 42,800 रुपयाला विकली, तर त्याला नफा किंवा तोटा किती झाला? तर 37,700 ही ला घेतली होती, तिच्यावर खर्च केला 7,500, यांची बेरीज करूया म्हणजे आपल्याला एकूण खरेदी मिळेल। 0 × 0 = 0, 0 × 0 = 0, 7 × 5 = 12, 7 × 1 = 7, 7 × 7 = 14, 14 × 1 = 15, 7 × 1 = 3 × 1 = 4। 45,200 काय झाली? खरेदी झाली, पण त्याने विकताना 42,800 म्हणजे कमी किमतीला विकली, याचा अर्थ या ठिकाणी काय झाला? त्याचा तोटा झाला, 42,800 रुपयांना विकली। म्हणल्यानंतर उरले किती त्याला, म्हणजे किती रुपये तोटा झाला त्याला? 0 × 0 = 0, 0 × 0 = 0, 2 × 8 = 9, 7 घेतला, 12 × 8 = 4, 4 × 2 = 2, 4 × 4 = 0, त्याला 2400 रुपये तोटा झाला। पर्याय क्रमांक 4 2400 रुपये तोटा। पुढे 80%, 25% म्हणजे किती? 80%, 25 80% म्हणल्यानंतर 80 × 25% म्हणजे 25/100। आपण या ठिकाणी 25/100 संक्षिप्त रूप केलं तर काय होते पहा, 25×1=25, 25×100। आणि आपण आता 80ला 4 ने भागूया, 80/4, 4×1 = 4, 4×2 = 8, 4×0 = 0, 20। 80%, 25% म्हणजे 20।
आता पुढील प्रश्न पाहूया. एका जंगलात एकूण 1200 झाडे असून त्यात आंब्याची 35% झाडे व उरलेली इतर प्रकारची झाडे आहेत, तर त्या जंगलात इतर प्रकारची किती झाडे आहेत? तर 35% झाडे जी आहेत ते आपण पहिल्यांदा 1200 चे 35% काढूया. 1200 चे 35% म्हणजे 35/100, आणि जी झाडं येतील त्या आंब्याची झाडं एकूण झाडातून वजा करूया. हे 2 शून्य गेले, हे 2 गेले. आता 12 × 35, 12×5=60, हातचा आला 6, 12×3=36, 36 × 6=42, 12×5=60, हातचा आला 6, 12×3=36, 36 × 6=42. तर आंब्याची झाडं किती होती? 420. मग इतर झाडं किती राहिली? 1200 वजा 420. आंब्याच्या झाडांची संख्या कशी काढली समजलं? 35% काढले 1200 चे, 0, 10×2=8, इथं उरला 1, 11×4=7, 780 झाडं ही इतर प्रकारची होती. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 13. दसादसे 2500 दराने 2 वर्षांचे सरळ व्याज किती होईल? तर सरळ व्याजाचं सूत्र लिहूया आपण. स बरोबर म म्हणजे मुद्दल, द म्हणजे दर आणि क म्हणजे कालावधी भागिले 100. आता या ठिकाणी सोडवतो मी. स बरोबर मुद्दल किती आहे? 2500. व्याजाचा दर किती आहे? 12 गुणिले किती वर्षांसाठी? 2 वर्षांसाठी भागिले 100. 12. हे इथले 2 शून्य कट करूया, इथले 2 शून्य कट करूया, आणि वरच्या उरलेल्या अंकांचे गुणाकार करूया. आता या ठिकाणी गुणाकार करूया. काय उरले वरती? 25×12×2, 12×2=24, म्हणजे 25×24. आडवा गुणाकार करूया डायरेक्ट. पहा, 25×100, हातचा आला 10, 25×50, 50×10=60, 600. किती झालं व्याज? 600 रुपये. आता पुढील प्रश्न पहा. 3600 रुपयांचे 1 वर्षाचे 3600 रुपयांचे 1 वर्षाचे व्याज 540 रुपये होते, तर व्याजाचा दर किती? सेम सूत्र वापरायचे. सरळ व्याज म्हणजे स बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. आता सरळ व्याज किती होतं? 540 होतं. बरोबर मुद्दल किती होती? 3600 होती. दर किती होता? माहीत नाही. कालावधी किती होता? 1/100. आता काय करूया? 540 हा 100 इकडं भागिले आहे, इकडे गेल्यानंतर गुणिले होणार. बरोबर 3600 इकडं वरती आहे, इकडं आल्यानंतर भागिले होणार, गुणिले 1 सुद्धा भागिले होणार. इथं उरणार दर. शेवटचे 2 शून्य गेले. 54 आणि 36 एकाच पाडेत आहेत. पहा, 9×54 900 9×36 आणि 4×60 भागल्यावर उत्तर येतं 15, म्हणजे दर किती आला? 15. दसादशे 15 ऐका. आता पुढील पाहूया. खालील आकृती टिंबटिंबची आहे. पहा, एका बाजूला जो बाण असतो ती आकृती असते किरणाची. एकाच बाजूला बाण दाखवलेला आहे म्हणून ही आकृती आहे किरणची. आता पुढील आकृतीत एकूण किती कोण आहेत हे आपल्याला ओळखायचं आहे. आता अशी जेव्हा आकृती येते तर आपण काय करायचं? प्रत्येक भागाला नंबर द्यायचा, 1, 2, 3, 4, आणि ह्या सगळ्यांची बेरीज करायची. 1+2+3+4, 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, म्हणजे किती कोण आहेत? 10 आहेत. प्रश्न 17. जेव्हा 2 रेषा एकमेकींशी टिंबटिंब मापाचा कोण करतात तेव्हा त्या रेषा एकमेकींना लंब असतात. जेव्हा 90° मापाचा कोण होतो तेव्हा त्या रेषा एकमेकींना
लंब असतात. 90 अंशाचा कोन करणारी रेषा ही नेहमी लंब रेषा असते. तर पुढील प्रश्न पाहूया. वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेला टिंबटिंब म्हणतात. तर वर्तुळाचा जो व्यास असतो तीच त्याची सर्वात मोठी जीवा असते. एका वर्तुळा पुढील प्रश्न विसावा. एका वर्तुळाचा व्यास 14.6 सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती असेल. तर त्रिज्या ही नेहमी व्यासाच्या निम्मी असते आणि निम्मं करायचं असेल तर आपल्याला त्याला 2 भागावं लागतं. 14.6 भागिले 2 बेस आते 14. 14 4 × 4 = 0 1 × 1 = 0 वरून घेतला 6. पॉईंटच्या नंतरचा अंक घेतला आहे आपण पहिलाच, म्हणून काय द्यायचा आपण या ठिकाणी पॉईंट द्यायचा 32 6. 7 × 6 = 0 7.3 सेंटीमीटर असेल. पुढील प्रश्न पहा. एका चौरसाची बाजू 16 सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाची परिमिती किती. आता चौरसाच्या परिमितीचं सूत्र काय आहे तुम्हाला माहिती आहे, 4 × बाजू. मग 4 × 16 16 × 64 मग त्या चौरसाची परिमिती किती असणार आहे, 64. या ठिकाणी सेंटीमीटर आहे म्हणून 64 सेंटीमीटर असणार आहे. पुढील गणित पाहूया आपण. एका आयताची परिमिती 90 सेंटीमीटर असून त्याची लांबी 32 सेंटीमीटर आहे तर त्या आयताची रुंदी किती आहे. आता आयताची परिमिती दिली तुम्हाला 90 सेंटीमीटर, मग आपण या ठिकाणी 90 लिहून घेऊया. आयताच्या परिमितीचं सूत्र, आयताची परिमिती आय म्हणूया फक्त इथं, आयताची परिमितीचं सूत्र आहे 2 × लांबी + 2 × रुंदी. मग 2 × लांबी किती आहे, 32 लिहून घ्या येतं, अधिक 2 × रुंदी, रुंदी आपल्याला माहीत नाही. मग 90 तसंच लिहूया. या ठिकाणी 32 आहे लांबी, 2 × 4 √6 अधिक 2 × रुंदी. पुढे आता 90 हा 64 इकडे आल्यानंतर वजा होणार आहे. 90 - 64 बरोबर 2 × रुंदी. 2 × रुंदी 10 × 4 = 6 8 × 6 = 2 बरोबर रुंदी. 2 × रुंदी 2 × रुंदी आता 26 हा 2 इकडे आल्यानंतर भागिले होणार बरोबर रुंदी, आणि 26 ला 2 भागल्यानंतर येणार आहे 13. म्हणून आयताची रुंदी किती असणार आहे, 13. या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक 4. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न 23. 45 मीटर लांब व 20 मीटर रुंद आयताकार मैदानाभोवती 4 पदरी तारेचे कुंपण करायचे आहे तर किती मीटर तार लागेल. तर पहिल्यांदा आपल्याला त्याचा एक फेरा म्हणजे आयताची परिमिती काढावी लागणार आहे. तर त्या परिमितीचं सूत्र माहिती आहे तुम्हाला, 2 × लांबी + 2 × रुंदी 2 × लांबी किती आहे, 45 अधिक 2 × रुंदी किती आहे, 20. 45 × 90 अधिक 20 × 40 0 × 0 = 0 9 × 4 = 13 130 मीटर हा एक फेरा येईल, पण 4 फेऱ्यांचा अंतर किती येणार आहे, 4 फेऱ्या. 4 फेऱ्या घालायच्या म्हटल्यानंतर 130 ला आपल्याला 4 ने गुणावं लागेल. 4 × 0 = 0 × 13 = 52 520 मीटर तार लागेल. पर्याय क्रमांक 4. आता पुढील प्रश्न 24 आणि 25 हे आकृतीवर आधारित आहेत. तर आपल्याला दिलंय एक चित्र बरोबर
पाच विद्यार्थी, एक चित्र बरोबर पाच विद्यार्थी। तर पहिला प्रश्न आपण अतिशय सोपा आहे तो सोडवूया पहिल्यांदा। सर्वात जास्त मुलांना कोणती कला आवडते? बघा, या नृत्यकलेमध्ये जास्त विद्यार्थी दिसत आहेत म्हणून नृत्यकला आवडते। गायनात आवड असणारे किती विद्यार्थी आहेत? तर गायनामध्ये बघा, 1, 2, 3, 4, 5, 6 साई पंचे 30 विद्यार्थी आहेत गायनात आवड असणारे।